आजचा सगळ्यात मोठा खेळ जर आपण बघितला तर IRCTC मध्ये झालेला आहे, आणि जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल, 5 मिनिटाच्या टाइमफ्रेममध्ये एवढा मोठा व्हॉल्यूम इकडे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये स्टॉक जवळपास 1500 रुपयांनी खाली आला, 6400 वरून 5000 पर्यंत पोहोचला. इकडे बघू शकता हा सेल झालेला व्हॉल्यूम जर बघितला आणि इकडे बाईंग व्हॉल्यूम बघितला तर तुम्हाला कमी दिसेल. एक तासाच्या टाइमफ्रेममध्ये इकडे बघू शकता 9:15 सकाळी सगळ्यात लवकर एवढा मोठा व्हॉल्यूम इकडे आला होता, आणि शेवटी हा सगळा व्हॉल्यूम या 2 कॅन्डलनी निघून गेला. हा ऍक्च्युली टोटल व्हॉल्यूम जो होता तो बाईंग साठी इथेच इंट्राडे साठी आला होता, जो की ऑपरेटर आहे मी गॅरंटी देऊन सांगू शकतोय. थोडस पॅनिक उद्या सुद्धा क्रिएट होऊ शकतं, स्टॉक थोडासा बिअरिश असू शकतो, आणि ऍक्च्युली हा स्टॉक या सपोर्ट लेवलला आलेला आहे, इथून पुन्हा तो रिव्हर्स होऊ शकतो. जर इन्व्हेस्ट करणार असाल तर स्टॉक रिव्हर्स होण्याची वाट बघा, डायरेक्ट डाऊन ट्रेंड मध्ये इन्व्हेस्ट करणं धोक्याचं ठरू शकतं. व्हिडिओला लाईक करून सर्वांपर्यंत शेअर करा, प्रत्येकाला कळायला हवं IRCTC मध्ये नेमकं काय घडलं.